नमस्कार विद्यार्थी मंडळी, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे तांत्रिक प्रश्न यावर 20 प्रश्न पाहणार आहोत, जे मागे झालेल्या पेपरमधून घेण्यात आलेले आहेत. चला तर जास्त वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न आहे बघा, स्टॅट म्हणजे रिकामी जागा. तर ऑप्शन दिलेले आहेत ताबडतोब थांबविणे, सुरू करणे आणि सुरू करणे व थांबविणे. तर मित्रांनो, स्टॅट म्हणजे काय? तर ताबडतोब होय. स्टॅट म्हणजे ताबडतोब होय. पुढील प्रश्न आहे बघा, मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना काय म्हटले जाते? तर मित्रांनो, मूत्रपिंडातील सूक्ष्म रचनांना नेफ्रॉन्स असे म्हटले जाते. लक्षात असू द्या, आयएमपी प्रश्न आहे. पुढील प्रश्न आहे बघा, डॉट्स औषध प्रणाली कोणत्या रोगाचा उपचार करण्यासाठी वापरली जाते? तर मित्रांनो, डॉट्स ही औषध प्रणाली जी आहे ती क्षयरोग या रोगाचा उपचार करण्यासाठी वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, भारतीय विवाह कायद्याप्रमाणे मुलीच्या लग्नाचे वय किती आहे? मित्रांनो, हा प्रश्न याचे उत्तर सर्वांनाच माहीत असेल. भारतीय विवाह कायद्याप्रमाणे मुलीच्या लग्नाचे जे वय आहे ते 18 वर्ष असे आहे. पुढील प्रश्न आहे बघा, टिंबटिंब ही मोनोकाई किंवा सायकोसोमॅटिक विकृती आहे. तर मित्रांनो, खालीलपैकी कोणती मोनोकाई किंवा सायको सोमॅटिक विकृती आहे? तर मित्रांनो, ब्रॉन्कियल अस्थमा ही मोनोकाई किंवा सायकोसोमॅटिक विकृती आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भावनेचा विकार आहे? तर मित्रांनो, हिस्टेरिया जो हा विकार आहे जो तो भावनेचा विकार आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय स्त्रियांमध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी टिंबटिंब मिलीग्रॅम डीएल असते. तर मित्रांनो, भारतीय स्त्रियांमध्ये सर्वसाधारण हिमोग्लोबिनची पातळी जी असते ती 12 मिलीग्रॅम डीएल एवढी असते. पुढील प्रश्न आहे, जिल्हा रुग्णालये कोणामार्फत चालविली जातात? तर मित्रांनो, जी जिल्हा रुग्णालये असतात ती राज्य शासनाद्वारे चालविली जातात. मित्रांनो, इथे टायपिंगमध्ये चूक झालेली आहे. राज्य शासनाद्वारे चालविली जातात. पुढील प्रश्न आहे, ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती कोणता रंग असतो? तर मित्रांनो, ऑक्सिजन सिलेंडरच्या गळ्याभोवती असतो तो पांढरा रंग असतो. महत्त्वाचा प्रश्न आहे, पांढरा रंग असतो. पुढील प्रश्न आहे, इन्सुलिन हे कोणत्या ग्रंथीतून स्त्रावते? हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये रिपीट होत असतो, याचे उत्तर तुम्हाला माहिती असेल. इन्सुलिन हे पॅनक्रिया ग्रंथीमधून स्त्रावते. पुढील प्रश्न आहे, आधुनिक परिचर्येच्या जनक कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो, परिचर्येचा अभ्यास करणाऱ्या किंवा परिचारिकेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर फ्लोरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक परिचर्येच्या जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, नाडीचा वेग दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त वाढल्यास त्यास काय म्हटले जाते? तर मित्रांनो, नाडीचा वेग हा दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त झाला की त्याला टॅकिकार्डिया असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, ऑल्फॅक्टरी नर्वमुळे कशाचे ज्ञान होत असते? तर मित्रांनो, ऑल्फॅक्टरी नर्वमुळे वासाचे ज्ञान आपल्याला होत असते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते हाड हे चेहऱ्याचे हाड आहे? तर यापैकी कोणते हाड चेहऱ्याचे हाड आहे? तर मित्रांनो, इथमॉइड बोन हे जे हाड आहे ते चेहऱ्याचे हाड आहे. पुढील प्रश्न आहे, पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णास कोणत्या बिछाण्यावर झोपवतात? तर मित्रांनो, कडक बिछाण्यावर झोपवले जाते पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णाला. पुढील प्रश्न आहे, प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये पू जमा होण्याच्या स्थितीला काय म्हटले जाते? तर मित्रांनो, प्ल्युरल कॅव्हिटीमध्ये पू जमा होण्याच्या स्थितीला प्ल्युरल इफ्युजन असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, कर्करोगावरील उपचारासाठी टिंबटिंब हे समस्थानिक उपयोगी आहे. मित्रांनो, हा पण प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट होतो. कोबाल्ट 60 किंवा कोबाल्ट ही ऑप्शनमध्ये असू शकते. कर्करोगावरील उपचारासाठी कोबाल्ट 60 हे समस्थानिक उपयोगी आहे. पुढील प्रश्न आहे, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, क्योटो प्रोटोकॉल हा हरितगृह वायूशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, नॅनो तंत्रज्ञान ही संज्ञा साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरली जाते? तर मित्रांनो, नॅनो तंत्रज्ञान ही जी
संज्ञा आहे ती 1 ते 100 नॅनोमीटर आकाराच्या पदार्थांच्या संदर्भात वापरली जाते। मित्रांनो, अशा प्रकारे आपण 20 तांत्रिक प्रश्न पाहिलेले जे आरोग्य भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।